जिल्ह्यात तज्ज्ञ 20 डॉक्टरांची नेमणूक केली असून औषध पुरवठा सुरळीत केला आहे. तसेच लेप्टोतापाने मृत्यू झालेल्या 17 व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत जाहीर करणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. प्रमुख एक मागची मागणी केली होती की 17 रुग्ण जे दगावलेले आहेत त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण त्यांना मदत द्यावी. माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल त्याची मागणी केलेली आहे. त्याचं पत्र मी आपल्या सगळ्यांकडे दिलं आहे. मुख्यमंत्री कक्षातूनच फोन होता, एक कॉपी पण मला त्यांनी दिलेली आहे. प्रशासनाने हा रिपोर्ट पाठवला की नाही उद्या त्याची आपण खात्री करून घेऊ. आमचे सगळ्यांचे प्रयत्न असे आहेत की जी सगळी मंडळी याच्यातली जी मंडळी दगावली आहे त्यांच्या कुटुंबांना थोडासा दिलासा या माध्यमातून मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. दुसरा एक विषय होता की डॉक्टर जर आतापर्यंत 20 डॉक्टरांची जवळपास नेमणूक तज्ज्ञ डॉक्टरांनी झाली, औषध पुरवठा पण त्या ठिकाणी केलेला आहे. सिव्हिल सर्जन असतील किंवा DHO असतील यांना पण तशा प्रकारच्या पावर हे खाली डेलिगेट केलेल्या आहेत. एकंदरीत हे जरी झालं तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची अशी मागणी आहे ह्या प्रश्न कायमस्वरूपी सुटायला पाहिजे. एखादा रोग आल्यानंतर किंवा एखादी अशा प्रकारची तापसरी सुरू झाल्यानंतर नंतर याच्यावर उपाय होणं हे काय संयुक्तिक नाही. म्हणून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण याच्यात पुढाकार घ्यावा अशा प्रकारची विनंती केली आहे. गोव्याचा विषय सुद्धा जो या ठिकाणी आहे तो पुढेपाठी रोज वेगळ्या बातम्या येतात त्यामुळे लोकांचे गैरसमज होतात. एकदा संयुक्तिक बैठक घेऊन जोपर्यंत नवीन सोय उपलब्ध होत नाही तोपर्यंत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून पूर्वीप्रमाणेच सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रुग्णांना चांगल्या प्रकारची मदत मिळावी. प्लस आपल्या जिल्ह्यातले एक कायमस्वरूपी तिथे 2-3 अधिकारी राहावेत की तिथं आपल्या जिल्ह्यातल्या रुग्णांना त्रास होणार नाही अशा प्रकारची मागणी केली होती. आणि तिसरा विषय यमच्या धर्तीवर जे दोडामार्ग तालुक्यात हॉस्पिटलसाठी जी जागा सुचवलेली आहे ती त्वरित आपण त्याच्यात लक्ष घालून माननीय आयुष मंत्री श्रीपादजी नाईक यांनी कबूल केलेलं आहे पण तरी पण आपण अजून आपण ते लवकर लवकर सुरू व्हावं अशा प्रकारचे प्रयत्न आपण करावे अशा प्रकारची विनंती करतो. ते सगळ्या माध्यम केले.